पागोरी पिंपळगाव येथे वाळू लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने नियमापेक्षा 8 पट वाळू उचलली व शासनाचा महसूल बुडविला असल्याची तक्रार सरपंच अलका नागरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. महसूल विभागाने ठेकेदाराला वाळू उचलण्यास मज्जाव केला आहे. मंडलाधिकारी यांना घटनास्थळी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले. पागोरी पिंपळगाव येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने नदी खोली करण्याचे काम लोकांच्या सहभागातून सुरू होते. नदी खोलीकरण करताना वाळू असल्याचे निदर्शनास आले. महसूल विभागाने वाळूचा 100 ब्रासचा लिलाव केला. कसरू दराडे यांनी हा लिलाव घेतला. त्यापोटी शासनाला 3,31,000 रुपये रॉयल्टी भरली. ठेकेदाराने 100 ब्रासची रॉयल्टी भरली आणि 800 ब्रास वाळू उचलली असल्याची तक्रार सरपंच अलका नागरे यांनी तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात केली आहे. प्रभू पिंपरी येथील पाणी फाउंडेशनचं काम चालू असताना सांगवी शिवारामध्ये सांगवी रोडला जो वाळू साठा लागला आणि ग्रामपंचायतीने त्याचा साठा करून तो तहसीलदारांना निवेदन देऊन तो निलाव करण्याच्या प्रक्रियेत घातला आणि तिथून निलाव झाला. 100 ब्रासचा तिथं 2 ढिगल्याचा निलाव झाला आणि निलाव होताना त्याची परिस्थिती ही जमीन लेवल ढिगले असून आत्ता जो आजच्या परिस्थितीला जवळजवळ 10 ते 12 फूट खोलीची तिथं खोली करून JCP च्या साह्याने तिथं त्यांनी आयुर्वेद वाळू उपसा 700-800 ब्रास जवळजवळ तिथून माल त्यांनी काढलेला आहे आणि याची चौकशी करून माननीय तहसीलदार साहेबांनी स्वतः साईटवर येऊन पाहणी करून त्याची योग्य ती कारवाई आणि जे शासनाची फसवणूक केली त्यांची वसुली करावी आणि कारवाई करावी. तहसीलदार नामदेव पाटील यांनी मंडलाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत ठेकेदाराने वाळू उचलू नये असे सांगितले. वॉटर कपच्या कामात वाळू निघाल्याने तिचा निलाव केलाय. 100 ब्रासचा लिलाव असताना सुमारे 800 ब्रास वाळू ठेकेदाराने उचलून शासनाची फसवणूक केली व महसूल बुडविला. याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. अलका नागरे सरपंच पागोरी पिंपळगाव तालुका पाथर्डी शासनाने लिलाव करून ठेकेदाराला 100 ब्रास वाळू उचलण्यास परवानगी दिलेली आहे. मंडलाधिकारी यांना चौकशीला पाठविले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ. दोषी असतील तर कारवाई केली जाईल असे नामदेव पाटील तहसीलदार म्हणाले. यावेळी दिगंबर सोलट, नारायण खुटवड, पिनू मतकर, शहादेव दराडे, सोनू फकीर यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकते, SP24 तास, पाथर्डी.